नमस्कार मंडळी. तर चला, आज आम्ही पाहायला आलो आहोत करदर्शनम, साडेतीन शक्तिपीठांची देवी म्हणतात तसं इथं तयार केलं आहे, हे सांगलीमध्ये तयार केलं आहे. करदर्शनम असं त्याला नाव दिलं आहे. खूपच छान सजावट केली आहे. गर्दी बघा किती आहे इथं. नऊ दिवसाची नवरात्र असते, म्हणजे दसरा. मग तेव्हा साडेतीन शक्तिपीठं करायची असतात असं म्हणतात. मग वेग त्या सप्तशृंगीची देवी तुळजाभवानी, माहूरगडची रेणुका देवी, अंबाबाई, ह्या चार देवी मिळून साडेतीन शक्तिपीठं असे म्हणतात. इथं खूप छान केलं आहे, म्हणजे त्या देवींची स्थापना केली आहे आणि त्याला नाव दिले करदर्शनम असं. आपल्याला एवढं लांब जायचं होत नाही म्हणून इथल्या इथं दर्शन घेऊन यायचं. इथं मूर्तीची स्थापना केल्यात सप्तशृंगी देवी, माहूरगडची रेणुका देवी, तुळजाभवानी आणि अंबाबाई. संध्याकाळचं वातावरण आहे, खूप सुंदर असं सजावट केली आहे. संध्याकाळची वेळी आम्ही पाहायला गेलेलो. कार्यक्रम ही सुरू होता. बंद केलास?